अरुणाचल प्रदेश सीमेजवळ चीनी सैन्याच्या हालचाली लक्षात घेऊन भारतानेही मोठ्या प्रमाणात आता शस्त्रास्त्र सीमेवर रवाना केली आहेत। एक महत्त्वाची बातमी आहे, अरुणाचल प्रदेश मधून भारतीय सैन्याने मोठी तयारी त्या ठिकाणी केली आहे। बुमला सीमेवर बोफोर्स तोफा तैनात करण्यात आलेले आहेत। याखेरीज हेरॉन आयड्रोन लढाऊ हेलिकॉप्टर रुद्र ध्रुव या भागामध्ये तैनात करण्यात आलेत। विशेष म्हणजे तवांग बॉर्डरवर पहिल्यांदाच एका महिला कमांडरच्या नेतृत्वात रेजिमेंट तैनात करण्यात आले। कॅप्टन सरिया अब्बास यांच्या अधिपत्याखालील या दलाकडे अपग्रेडेड L-70 तोफा देण्यात आल्यात आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनकडून मोठी जमवाजमव होत असताना त्याला जशास तसं प्रत्युत्तर भारतीय सैन्य देण्याच्या तयारीत आहे। कोरोनाची लस ही सुमारे 100 कोटी नागरिकांना दिल्याबद्दल सोलापुरातल्या मंगळवेढा इथल्या भाजप कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानलेत। सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा इथल्या भाजप कार्यकर्त्यांनी 100 या संख्येच्या आकारात उभे राहून भारत माता की जय वंदे मातरमच्या घोषणा दिल्या। महापालिकेच्या जी उत्तर विभागाकडून आजपासून दादर माहीम धारावीमध्ये फिरत्या पथकामार्फत लसीकरण सुरू झालंय। ज्या भागामध्ये लसीकरण कमी आहे अशा इमारती सोसायट्यांमध्ये जाऊन हे पथक लसीकरण करणार आहे आणि केवळ कोविशिल्डचा पहिला आणि दुसरा डोस यामध्ये दिला जाणार आहे। ड्रग्स पार्टी प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानं पुन्हा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आर्यन खाननं हायकोर्टात धाव घेतली आहे। आर्यनच्या वकिलांनी हायकोर्टात जात तातडीच्या सुनावणीची विनंती केली आहे। हायकोर्ट आर्यनला पुन्हा जेलमध्येच ठेवणार की बेल देणार याबाबत आता उत्सुकता आहे। आर्यन खान 18 दिवसांपासून जेलमध्ये आहे। अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची दिल्लीच्या ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली। तब्बल 9 तास जॅकलिनची चौकशी करण्यात आली। तिहार जेलमधील कैदी चंद्रशेखर सोबत बेकायदा आर्थिक व्यवहार केल्याचा ठपका तिच्यावर ठेवण्यात आलाय। जॅकलिन फर्नांडिसची दुसऱ्यांदा ईडीकडून चौकशी करण्यात आली। अभिनेत्री नोरा फतेह हिचीही ईडीकडून चौकशी झाली होती। ठाणेकरांना उद्या पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। ठाणे मनपाच्या पिसे इथल्या रॉ वॉटर पंपिंग स्टेशनमध्ये वाढीव क्षमतेचं पंपिंग मशीन बसवण्याचं काम सुरू आहे। तसंच पंपिंग स्टेशनची देखभाल तसंच दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे आणि त्यामुळे शुक्रवारी ठाणे शहरामध्ये सकाळी 9 वाजल्यापासून ते 24 तासांचा हा शटडाऊन केला जाणार आहे। शेतकऱ्यांनी लासलगाव विंचू रस्त्याच्या चौपदरीकरणाची मागणी केली आहे। अनेक शेतकरी कांदा विक्रीसाठी लासलगाव इथल्या बाजार समितीमध्ये येतात तर काही शेतकरी आपला कांदा विक्रीसाठी विंचूर इथे नेतात। मात्र विंचूर लासलगाव रस्ता छोटा असल्यामुळे या मार्गावर नेहमी वाहतुकीची कोंडी होते, तसंच अपघाताचं प्रमाण सुद्धा जास्त आहे आणि त्यामुळे रस्त्याच्या चौपदरीकरणाची मागणी आता जोर धरू लागली आहे। छत्रपतींचा विचार म्हणजे